महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक गट ब पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये NTT प्रवर्गामधील विद्यार्थ्यांवरील झालेल्या अन्यायाचा राहुरी येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निषेध नोंदवून सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यासंदर्भात तहसीलदार शेख यांना निवेदन देण्यात आलंय. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक गट ब पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये NTD प्रवर्गामधील विद्यार्थ्यांवरील झालेल्या अन्यायाचा राहुरी येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निषेध नोंदवून सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत तहसीलदार शेख यांना निवेदन देण्यात आलंय. तहसीलदार फसेउद्दीन शेख यांना 2 मार्च रोजी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावरती दुय्यम सेवा अराजपत्रिका गट ब साठी पूर्वपरीक्षा 2020 ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक गट ब अराजपत्रिका पदाच्या 650 जागांची भरती करण्यात येणार असल्याचं नमूद करण्यात आलंय. एकूण 650 जागांपैकी 475 जागा या विविध प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. परंतु शासन निर्णयामुळे भटकी जमात NT क प्रवर्गासाठी सरळ सेवा भरतीसाठी 3.5% जागा राखीव असताना केवळ 2 जागा आरक्षित ठेवण्यात आल्यात. प्रत्यक्षात 22 जागा आरक्षित असायला हव्यात. तसेच भटकी जमात NTD या प्रवर्गासाठी 2% जागा राखीव असताना एकही जागा आरक्षित दाखवली नाहीये. त्यामुळे या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांमध्ये प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे भटकी जमात क आणि भटकी जमात ड सवर्गामधील उमेदवारांवरती अन्याय झालाय. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव महापुरुषांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावं असं निवेदनामध्ये म्हटलंय. या निवेदनावरती राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शरदभाऊ बाचकर, युवक जिल्हा अध्यक्ष नानासाहेब जुंधारे, महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णा जराड, युवक तालुका अध्यक्ष राजू बेल्लेकर, शेतकरी कामगार आघाडीचे तालुका अध्यक्ष नानासाहेब जगताप, भाजप युवा मोर्चा तालुका सरचिटणीस मयूर गवळी, रेखा नरवडे, सागर शिरसाट, कपिल लाटे, रघुनाथ पवार, फिरोज शेख, सखाराम बाचकर, अशोक होडगर आदींच्या सह्या आहेत. महाराष्ट्र राज्य लोक आयोग पोलीस उपनिरीक्षक गट ब तसेच काही दिवसापूर्वी या शासनाने MPSC च्या ज्या परीक्षा जाहीर केलेल्या आहे यादी, त्याच्यामध्ये NT आणि NTD मध्ये कुठल्याही प्रकारची या घटकांना जागा म्हणजे एकूण जागापेक्षा कुठलाच त्याच्या जागेचा हिशोब न करता या घटकाला या परीक्षेमध्ये जागा न दिल्यामुळे आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने सर्व तालुक्यातून आमचे सर्व पदाधिकारी यांनी या आम्ही निवेदनाद्वारे कळवलेलंच आहे. काही दिवसापूर्वी आदरणीय राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय जानकर साहेब यांनी मुख्यमंत्री माननीय ठाकरे साहेब यांना पण कळवलेलं आहे. आणि आमची एकच मागणी आहे की यांनी जी आत्ता प्रवर्गार्थी विद्यार्थ्यावरील जो अन्याय झालेला आहे, आमची एकच मागणी आहे की ही मागणी या निवेदनाद्वारे आम्ही असं सांगतो की या प्रवर्गामधील ह्या जी जाहिरात काढली यांनी सुधारित करून ही प्रसिद्ध झालेली जाहिरात ही रद्द करून याच्यामध्ये दुरुस्ती करून या घटकाला जास्तीत जास्त ज्या नियमाप्रमाणे जागा मिळायची एवढी आमची मागणी आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने MPSC च्या भरतीसाठी 650 जागांची जाहिरात आपण बघितलेली आहे की 2-3 दिवसापूर्वी सुटलेली आहे. या जाहिरातीमुळे संतापजनक वातावरण प्रत्येक समाजामध्ये निर्माण झालेलं आहे, विशेष करून धनगर समाज व वंजारी समाज. कारण ठाकरे सरकारने या 2 जातीवर जातीने निर्णय केला की काय या जाहिरातीद्वारे असं निष्पन्न होत आहे. तर आमची राष्ट्रीय समाज पक्ष अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने ठाकरे सरकार आदरणीय उद्धवजी साहेबांना अशी विनंती आहे की तुम्ही या जाहिरातीमध्ये सुधारणा करून धनगर समाज व वंजारी समाज यांनी न्याय देण्यात यावा. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा नाम उल्लेख महाराष्ट्राच्या महापुरुषाच्या यादीमध्ये करण्यात यावा असे आमची राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मागणी आहे. तसेच या दोन्ही कृत्याचा आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र अशा शब्दात जाहीर निषेध करतो. आणि ही जी आमची मागणी आहे, ही रास्त आहे, ह्या पूर्ण समाजाचा विचार करून आहे. कारण जे युवा तरुण आहेत, आजची युवा पिढी आहे, यांना आशेचा किरण
येणाऱ्या जाहिरातीतून भेटत असते. कुठेतरी अपेक्षा असते की आपल्या हाताला रोजंदारी भेटेल. आपण एवढं एज्युकेशन केलं तर त्याचा कुठेतरी फळ मिळालं पाहिजे. आपल्यालाही सर्व्हिस जॉब भेटला पाहिजे. आणि ठाकरे सरकारने एकच विनंती आहे की तुम्ही या पिढी बर्बाद करू नका. द्या तुमचा समान हक्क सगळ्यांना द्या. समान जागा सगळ्यांना द्या. धन्यवाद. राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आम्ही आज तहसील साहेबांना निवेदन दिलेलं आहे की ज्या शासनाने ज्या आता UPSC MPSC ज्या लोकसेवा आयोगातून जागा काढल्यात त्या आरक्षणच्या प्रमाणात समाजाला दिलेलं नाही. त्यात धनगर समाजाला सध्याचं जे NTचं आरक्षण आहे 3.5%, तर त्यानुसार 20 ते 22 जागा मिळायला पाहिजे नव्हत्या. त्या ज्या 2 जागा त्यांनी त्या यादीमध्ये हे केल्या त्या त्वरित रद्द करून सुधारित यादी त्या आरक्षणच्या टक्केवर देण्यात यावी अशी आम्ही विनंती केली. मनोज साळवे सह सतीश फुलसमदार, C24 तास, राहुरी. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.